जगावा कि मरावा हा एकच सवाल आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत महान अभिनेते नाना पाटेकर यांच्याबद्दल. नाना पाटेकर हे एक भारतीय अभिनेता, लेखक, चित्रपट निर्माता व भारतीय सैन्याचे एक माजी अधिकारी आहेत, जे प्रामुख्याने हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम करतात. नाना पाटेकर चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व महान कलाकार आहेत. त्यांच्या विनोदी स्वभावामुळे त्याने अनेक चित्रपट गाजवले आहेत. भूमिका कोणतीही असो, ती उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात ते कधीच अपयशी ठरले नाहीत. नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांमधून कामे केली आहेत आणि प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नाना पाटेकर यांचा जन्म मुरुड जंजिरा, जिल्हा रायगड, महाराष्ट्र येथे झाला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव दिनकर पाटेकर आणि आईचे नाव संजनाबाई पाटेकर आहे. नाना पाटेकर यांचं संपूर्ण नाव विश्वनाथ पाटेकर आहे, परंतु चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण देश त्यांना नाना पाटेकर म्हणूनच ओळखतो. नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी महाराष्ट्रातील मुरुड जंजिरा येथे झाला आहे. नानांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. त्यांच्या वडिलांचा कपड्याचा व्यवसाय होता आणि त्यांची आई एक गृहिणी आहे. नाना पाटेकर यांचं शालेय शिक्षण समर्थ विद्यालय दादर येथून पूर्ण झालं आहे. नाना पाटेकर यांनी मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्ट्स येथून पुढील शिक्षण घेतले आहे. नाना पाटेकर यांना स्केचेस बनवण्यामध्ये रस होता. त्याने अनेकदा गुन्हेगारांच्या वर्णनावरून त्यांची रेखाचित्रे काढून दिलेली आहेत. कॉलेजमध्ये असताना नाना पाटेकर यांनी कॉलेजमधील वेगवेगळ्या नाटकांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. नाना अतिशय तळागाळातून वर आलेले एक उत्तम अभिनेता आहेत. नाना पाटेकर 27 वर्षाचे असताना त्यांचं लग्न झालं. त्यांनी नीलकांती पाटेकर यांच्याशी विवाह केला आहे. नाना पाटेकर यांनी आयुष्यामध्ये अनेक खस्ता खाल्लेले आहेत. त्यांच्या लग्नानंतर काही वर्षांनी त्यांचे वडील वारले आणि पुढील काळामध्ये त्यांनी त्यांचा पहिला मुलगाही गमावला. नाना पाटेकर यांना मल्हार पाटेकर नावाचा एक मुलगा आहे. नाना पाटेकर यांच्या वडिलांना नाटकाची खूप आवड होती आणि ते अतिशय उत्साहाने नानांना देखील नाटक बघायला सांगायचे आणि त्या दरम्यानच नानांना अभिनयाची आवड निर्माण झाली होती. लहान वयापासूनच नाना पाटेकर खूप मस्तीखोर आहेत. नायक, सहनायक, खलनायक, चरित्रनायक अशा वेगवेगळ्या भूमिका साकारताना नाना पाटेकर यांनी लोकांचं मनोरंजन केलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांचे आवडते अभिनेता म्हणून ते नावाजले जातात. नाना पाटेकर यांनी वयाच्या 5व्या वर्षापासूनच अभिनय करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या नाटक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. नाना पाटेकर यांनी 1978 गमन या चित्रपटामधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. हा त्यांचा पहिला चित्रपट होता. पुढील बराच काळ नाना पाटेकर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या भूमिका करत राहिले. नाना पाटेकर हे विजय मेहता यांच्यासोबत रंगायन या दिग्गज थिएटर ग्रुपचा भाग होते. हमीदाबाईची कोठी हे उत्तम मराठी नाटक त्यांनी या ग्रुपसोबत केले होते. नाना पाटेकर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यातील काही भूमिका खलनायकाच्या देखील आहेत, परंतु त्यांनी बहुतेक भूमिका नायक म्हणून साकारल्या आहेत. आज की आवाज या चित्रपटामध्ये नाना पाटेकर हे सहनायक होते. या चित्रपटामध्ये त्यांनी उत्तम काम केले आहे, परंतु हा चित्रपट फारसा गाजला नाही. त्यांनी साकारलेली पहिली भूमिका जी यशस्वी ठरली ती म्हणजे एक चंद्र यांची निर्मिती व दिग्दर्शन केलेल्या अंकुश या चित्रपटाद्वारे नानांना प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली. त्यांनी साकारलेली एक सरळ मार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका ही अविस्मरणीय ठरली. नाना पाटेकर यांनी सलाम बॉम्बे या चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे त्यांची प्रशंसा करण्यात आली. पुढे परिंदा चित्रपटातील गुन्हेगारीच्या भूमिकेसाठी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ओळखलं जाऊ लागलं, ज्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. प्रहार या चित्रपटाचे ते दिग्दर्शक आहेत. 1992 प्रदर्शित झालेला तिरंगा हा सुपरहिट चित्रपट ज्यामध्ये नाना पाटेकर हे प्रमुख भूमिकेमध्ये होते. 1994 त्यांचा क्रांतिवीर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. सोबतच फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार देखील मिळाला. 1997
त्यांना अग्निसाक्षी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2006 अपहरण या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार प्रदान करण्यात आला. युगपुरुष हा त्यांचा उल्लेखनीय चित्रपट होता. राजू बन गए जेंटलमॅनसारख्या व्यावसायिक चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केले होते. त्यांनी 1990 दशकातील अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अंगार या चित्रपटामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. खामोशी द म्युझिकल हा त्यांचा गाजलेला चित्रपट आहे. 2000 सुरुवातीस शक्ती द पॉवर आणि अपहरण या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना विशेष प्रशंसा मिळाली होती. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. वेलकम आणि वेलकम बॅक टू चित्रपटामध्ये विनोदी भूमिका त्यांनी साकारली होती. राजनीती पॉलिटिकल थ्रिलरमध्ये राजकारणी म्हणून त्यांनी भूमिका केली होती. 2014 प्रकाशबाबा आमटे या मराठी चित्रपटामध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट लोकप्रियता मिळवण्यात यशस्वी ठरला होता. 2016 त्यांनी नटसम्राट या मराठी चित्रपटामध्ये काम केले, जो विशेष गाजला. भारतीय चित्रपटसृष्टीतील नाना पाटेकर हे खऱ्या अर्थाने नटसम्राट आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट खलनायक या तिन्ही श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकणारे नाना पाटेकर हे एकमेव अभिनेता आहेत. त्यांनी साकारलेले विनोदी चित्रपट विशेष गाजले. प्रहार चित्रपटाच्या तयारीसाठी 3 प्रशिक्षण कालावधीनंतर नाना पाटेकर यांना 1990 भारतीय सैन्यामध्ये मानद कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 1999 कारगिल युद्धादरम्यान नाना पाटेकर यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये मानद मेजर म्हणून सेवा दिली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाना पाटेकर यांचे प्रेरणास्थान आहेत. नाना पाटेकर एक प्रसिद्ध उत्तम अभिनेता आहेत, परंतु इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर देखील त्यांनी साधी राहणी कधीच सोडली नाही. म्हणून ते साधी राहणी आणि धर्मादाय संस्थांना देणगी देण्याच्या त्यांच्या उदारतेसाठी प्रसिद्ध आहेत आणि ओळखले जातात. त्यांनी अनुभूती या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बिहारमधील पूरग्रस्त गावांच्या बांधणीसाठी पैसे दिले. त्यांनी त्यांना मिळालेल्या कमाईतील काही पैसे वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांना दान केले होते. जेव्हा त्यांना 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक असलेला राज कपूर पुरस्कार प्रदान करण्यात आला, तेव्हा त्यांनी ती संपूर्ण रक्कम महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण कार्यासाठी दान केली होती. इतकंच नव्हे तर दुष्काळामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नाना पाटेकर यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. विदर्भातील 62 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आणि मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी 113 कुटुंबांना त्यांनी 15,000 रुपयांचे धनादेश वितरित केले होते. मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत नाना पाटेकर यांनी 2015 नाम फाउंडेशनची स्थापना केली. ही फाउंडेशन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करते. 2013 नाना पाटेकर यांना भारतातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांपैकी एक मानला जाणारा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. हा पुरस्कार त्यांना चित्रपट आणि कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. तर मित्रांनो, तुम्हाला नाना पाटेकर यांच्याबद्दलची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो.